त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेलो आहे. कालच म्हणजे आता मी आणि पोलीस साहेबांची भेट झाली, चर्चा झाली. तसं आमचं भेटणं नेहमीच असतं, रणजित दादाचं माझं ते नेहमीच असतं, म्हणजे आता दिवस असते की आम्ही मुंबईत असताना भेटत नाही म्हणून. पण काल त्यांच्या नाराजी, त्यांच्या मनातला राग, संताप हा बघून मी पोलीस साहेबांना कॅबिनेट होती बाहेर आल्याबरोबर आम्ही बाजूला गेलो. ते का पदन कामाला द्यावे लागतील आणि मी देवेंद्रजीशी या बाबतीमध्ये बोललो, उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोललो. विशेषतः ही उमेदवारी जी दिली गेलेली आहे त्याबद्दल दादांनी सुद्धा दोन काठी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे दादांना भेटावं लागेल, त्यांचं म्हणणं काय आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. त्यांना ऐकता अजून येणं पण आलेलं आहे, ठीक आहे, पण तो आपल्याला महागात पडेल हे मी त्यांना त्या ठिकाणी म्हटलं. म्हणून मग साहेब आम्ही ठिकाणी चर्चा केली. त्यानंतर साहेबांनी मला सांगितलं की उद्या जाऊन विजयसिंग दादाची सर्वच परिवार कुटुंबियाची ना आपली पण त्या ठिकाणी भेट व्हावी, आपले मत काय आहे हेही कळावं. पण मुद्दामून मी या ठिकाणी सकाळची मुंबई निघालो, पुण्याला एक मीटिंग केली आणि त्या ठिकाणी आलेलो आहे. पण सविस्तर चर्चा आपण बघतात, जवळपास 1.5 तास दादाची सर्व कुटुंबियाची माझी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आपलं म्हणणं, आपलं मनातला राग, काय वाटतं काय परवा मी मुंबईला आहे. आता गेल्या मी गाडीपत्रावर मी देवेंद्रजींची फोटो बोलणार आहे, बावनकुळेच्या वरचे फोटो बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या कानावर सगळी गोष्ट सांगणार आहे. तुमच्या मनातला राग तुम्ही किती रागामध्ये आहात ते सगळं मी त्यांना सांगणार आहे. आणि परिस्थितीनं अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. आणि म्हणून मी सगळी प्रती अवगत झाल्यावर ते वरती पक्ष बोलतील काय असेल निर्णय कळतील. मी फक्त दादांना जाणून घ्यायसाठी, त्याचं मत जाणून घ्यायसाठी, त्यांची भेट घेण्याचं मुद्दामून असं व्हायला नको. तुम्हाला निर्णय झाला आणि पुढे आलं नाही. पहिल्यांदाच महाराष्ट्रातून कुठल्या जागेवर मला तडकाफडकी पाठवून देवेंद्रजी, कारण दादा त्यांचं राजकीय वजन, त्यांचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे. प्रवेशाच्या वेळेला सुद्धा मी पुढाकार घेतलेला होता, मी त्या वेळेला स्वतःच होतो. माझ्या पुढाकार त्या वेळेला दादा प्रवेश घेतला गेलेला होता आणि म्हणून कुठेही दादांना डावललं जाईल, दादाचा अवमान होईल किंवा दादांना कमी दाखवलं जाईल काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात. पक्षामध्ये संघर्षामध्ये काय चाललं आहे काय नाही ते माझ्या कानावर आल्यात. त्यांनी मला सगळं सांगितलं, दोनही घेतले होते मलाही नव्हती अशा पद्धतीने चाललेले आहेत. पण निश्चित त्याच्यावर आपण काढू, पण दादाचं जे म्हणणं आहे ते मी सर्वात आणि यानंतर मला वाटतं की जो निर्णय असेल मी सांगा होतो. आपल्याला वेळ आहे, आपण आपलं जाणून घेतलेला आहे, कॅमेरामध्ये तो प्रिंट झालेला आहे, तर टीव्हीवर दाखवला जाईल किंवा किती रात तुझ्या मनामध्ये आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा, समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.